सर्वात प्रथम तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू रेसिपीमध्ये। तर आज मी बनवणार आहे खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी। तर इथे मी बाउल घेतले आहे, त्यामध्ये मी कोथिंबीर अशी बारीक चिरून घेतलेली आहे। त्यानंतर या चमच्याच्या साह्याने मी 2 चमचे बेसन घेतलेलं आहे आणि त्याच चमच्याने मी 1/4 चमचा तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि 1/2 चमचा मी रवा घेतलेला आहे, बारीक रवा घेतलेला आहे यामध्ये। आणि त्यानंतर यामध्ये मी मिरची, लसूण, अद्रक आणि जिरं याची मी पेस्ट करून घेतलेली आहे, ती मी यामध्ये घालते आहे। त्यानंतर 1/2 चमचा हळद घातली आहे, 1/2 चमचा मी गरम मसाला घालते आहे, त्यानंतर 1 चमचा जिरे पावडर घालते आहे, त्यानंतर मी तिखट घालते आहे रेड चिली पावडर, त्यानंतर 1 चमचा तीळ घातला आहे, 1 चमचा ओवा घालते आहे, त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे। तर आता हे सर्व जे साहित्य आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर तिखट नको असेल तर तुम्ही ते तिखट जे आहे ते स्किप करू शकता। तर आता यामध्ये मी थोडे थोडे पाणी ॲड करून मी पीठ जे आहे ते ओलसर असं भिजवून घेणार आहे। आणि आता हे साहित्य जे आहे ते व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि ओलसर असं मी मळवून घेतलेलं आहे हे पीठ, तुम्ही बघू शकता। तर आता हे जे पीठ जे आहे ते तयार झालेलं आहे। तर आता मी यामध्ये 1 चमचा तेल घालते आहे आणि आता परत एकदा मी चोळून घेते आहे ते तेल। तर तुम्ही हे जे पीठ आहे ते 10 मिनटं रेस्ट करण्यासाठी पण ठेवू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही म्हणजे पुढची जी प्रोसेस आहे ते करू शकता। तर इथे मी आता एक म्हणजे केकचं भांडं घेतलं आहे, तुम्ही एक म्हणजे डब्बा किंवा टोप तुमच्याकडे ताट वगैरे असेल ते सुद्धा घेऊ शकता। तर मी आता यावर 1 चमचा तेल घातले आणि ब्रशच्या साह्याने व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे। तर आता त्यामध्ये हे मी मिश्रण घातलं आहे आणि व्यवस्थित आता हे पसरवून घेते आहे मिश्रण सगळीकडे, व्यवस्थित जे पीठ आहे ते पसरवून झालेलं आहे। तर आता इथे मी 1 चमचा तीळ घालते आहे, ते सुद्धा व्यवस्थित पसरवून घेते। तीळ निघू नये यासाठी मी हाताच्या साह्याने व्यवस्थित प्रेस करून घेते आहे। तर आता मी इथे एका साईडला इडलीचं भांडं ठेवले आणि त्यामध्ये मी निंबू घातलंय आणि काळं पडू नये यासाठी मी निंबू घातले आणि 2 ग्लास पाणी घातले। त्यानंतर एक पात्र घेतलं इडलीचं, ते मी उलटं करून घेतलेलं आहे आणि त्यावर मी हे मिश्रणाचं भांडं ठेवले आणि त्यावर मी नॅपकिन ठेवली आणि आता झाकण झाकून आपण हे 15 मिनटं तरी असंच म्हणजे मीडियम गॅसवरती शिजत ठेवायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता 15 मिनटं जे आहेत ते झालेली आहे। तर आता मी बघून घेते, तर व्यवस्थित असं शिजलेलं आहे। तर मी आता हे बाजूला करून घेते आणि थंड करून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता हे थंड झालेलं आहे आणि त्याच्या कळासुद्धा सुटलेल्या आहेत। तर आता मी सुरीच्या साह्याने व्यवस्थित स्क्वेअर असे काप करून घेणार आहे, तुम्ही कुठलाही म्हणजे आकार देऊ शकता। तर अशा प्रकारे इथे संपूर्ण जे काप आहेत ते करून झालेले आहेत। तर आता मी एकीकडे तेल पण तापत ठेवलेलं आहे, तर छान कडक तापलेलं आहे तेल। तर आता इथे मी एक एक वड्या ज्या आहेत त्या टाकून घेते, तुम्ही अशासुद्धा खाऊ शकता पण तळून खाल्लेल्या अजून छान वाटतात, किंवा शॅलो फ्राय सुद्धा करू शकता तुम्ही। जर कमी ऑइल हवं असेल तर तुम्ही शॅलो फ्राय करू शकता किंवा नुसत्या अशाही खाऊ शकता, खूप छान लागतात, तळून सुद्धा खूप छान लागतात। नक्की ट्राय करा, नक्की बनवा, खूप छान खुसखुशीत आणि खमंग होतात, खूप छान वाटतात। आणि कशी झाली ती रेसिपी मला कमेंटद्वारे नक्की कळवा। तर अशाच प्रकारे संपूर्ण ज्या वड्या आहेत त्या मी तळून घेणार आहे, खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत, खूप छान अशा लेयर येतात, तुम्हाला अगदी जवळून सुद्धा दाखवते मी। तर खूप छान अशा लेयर ज्या आहेत त्या आलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवते बघा, दिसायला पण अगदी सुंदर दिसत आहेत। तर नक्की ट्राय करा आणि मला कशी झाली ती रेसिपी नक्की कमेंटद्वारे कळवा। आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। स्वस्त रहा, सुरक्षित रहा, थँक्यू।